Hello students, how are you? Today we are going to learn Marathi standard KG1. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी हा विषय बघणार आहोत. त्यामध्ये ड हा वर्ण बघणार आहोत. ड डमरूचा. चला तर कशा प्रकारे लिहायचे बघूया. तुमची मराठी जी 2 लाइनची नोटबुक आहे त्यामध्ये हा ड वर्ण लिहायचा आहे. तर ही जी दोन रेघी आहे, दोन लाईन आहे, ती वापरून तुम्हाला ड लिहायचा आहे. अशा प्रकारे एक अर्ध वर्तुळ, उलट दिशेने एक अर्ध आणि नंतर एक लाईन ड डमरूचा म्हणायचा आहे विद्यार्थ्यांना. अशा प्रकारे लिहायचं आहे ड डमरूचा म्हणायचं आणि लिहायचं ड डमरूचा. बघा किती सोपं आहे ना. तर वरचा आकार थोडा छोटा घ्यायचा आणि जो आहे खालचा आकार वाढवायचा. ड डमरूचा म्हणायचं. चला बघूया अशा प्रकारे खाली लिहूया. व्यवस्थित लिहायचं आणि म्हणायचं ड डमरूचा. म्हणजेच जेव्हा तुम्हाला डमरू दिसणार तेव्हा डची आठवण येईल की ड असा वर्ण असतो. ड डमरूचा असं म्हणत ते लिहायचं विद्यार्थ्यांना. ड डमरूचा, ड डमरूचा असे म्हणत असे लिहायचं आहे. तर चला बघूया हे खाली तुम्हाला कॉपी करायचं आहे. ड डमरूचा, ड डमरूचा अशा प्रकारे म्हणून लिहायचे बोलू नये. ड डमरूचा, ड डमरूचा अशा प्रकारे बोलू बोलू नये. खाली बघून लिहायचं आहे ड डमरूचा म्हणायचं आणि लिहायचं आहे ड डमरूचा, ड डमरूचा, ड डमरूचा असे म्हणत आहे तुम्हाला विद्यार्थ्यांना. कम्प्लीट करायचं आहे वर्ग कार्य. एक पेज हे काम करायचं तुम्हाला ड डमरूचा, त्यावर ड अक्षर लिहायचं आहे. ओके, आणि त्याचे फोटो काढून मला पाठवायचे आहे. चला तर विद्यार्थ्यांना आता ड डमरूचा याचा अभ्यास बघूया. तर मराठीच्या नोटबुकमध्ये ड हे अक्षर लिहायचं आहे, ड डमरूचा. याचा होमवर्क तुम्हाला 4 पेजेस करायचं आहे, 4 पेजेस हे अक्षर लिहायचं आहे. तर कशाप्रकारे लिहायचं ते बघूया. ड डमरूचा असे म्हणायचं आणि लिहायचं ड डमरूचा. किती सोपं आहे ना विद्यार्थ्यांना. ड डमरूचा, ड डमरूचा असे बोलू ते लिहायचे आहे. ड डमरूचा, ड डमरूचा, ड डमरूचा, ड डमरूचा अशी बोलायचे आणि लिहायचे ड डमरूचा. आणि म्हणायचं आहे किंवा पालकांनी वरील बाजूला ड हे अक्षर लिहून दिले तर विद्यार्थी बघून लिहू शकता. ड डमरूचा, ड डमरूचा, ड डमरूचा, ड डमरूचा असे म्हणून लिहायचे आहे. ड डमरूचा, ड डमरूचा बघून लिहू शकता. ड डमरूचा, ड डमरूचा असे बोलून बोलून तुम्ही लिहू शकता ड डमरूचा. ठीक आहे, तर हा होमवर्क तुम्हाला कमीत कमी 4 पेजेस करायचा आहे ड डमरूचा. त्याचे फोटो काढून मला पाठवायचे आहे. सोबतच वर्ग कार्य हे जे तुम्हाला 1 पेजेस करायचे विद्यार्थ्यांना आणि होमवर्क 4 पेजेस करायचे आहे. टोटली 5 पेजेस करायचे आहे. ड हे अक्षर लिहायचं आहे ड डमरूचा. ओके, आणि नंतर त्याचे फोटो काढायचे आणि ते फोटो मला पाठवायचे. ओके विद्यार्थ्यांना, धन्यवाद.